वाहतुकीची समस्या, रोजगार या देखील प्रमुख समस्या इथल्या आहेत. तर विद्यमान खासदार शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे गेली 10 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये उबाठा विरुद्ध शिवसेना लढत असणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना दोन्ही शिवसेना आमनेसामने आहेत आणि अरविंद सावंत विजयाची हॅट्रिक करणार का की यामिनी जाधव पहिलं पाऊल जे आहे ते लोकसभेमध्ये ठेवणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. मतदार राजा आपलं कौल जो आहे ते कुणाच्या पारड्यात टाकणार ते येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र उद्या मतदान होत आहे आणि या मतदानासाठी सगळ्या मतदारांनो घराबाहेर पडा, मतदान केंद्रावर येऊन आपलं मत द्या आणि आपल्याला हव्या असलेल्या खासदाराला निवडून द्या आणि त्यानंतरच यांचं सगळ्यांचं भवितव्य आपल्याला कळणार आहे. तर मुंबईमधल्या आता 6 ठिकाणी उद्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि आमचे प्रतिनिधी या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. आपण जाणार आहोत, आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर साळोखे, त्याचबरोबर प्रणाली कापसे, अजित मांढरे आणि तुषार रुपनवार. सगळ्यात आधी ज्ञानेश्वर मी तुमच्याकडे येते, कारण दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपण पाहिलं तर उभाटा शिवसेना आणि शिंदे शिवसेना अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अरविंद सावंत जे आहेत ते आपली हॅट्रिक करणार का की पहिल्यांदा यामिनी जाधव लोकसभेमध्ये आपलं पाऊल ठेवणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. काय सध्या वातावरण आहे, कारण उद्या मतदान होत आहे. ज्ञानेश्वर, अत्यंत चुरशीनं या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही शिवसेना या मतदारसंघामध्ये आमनेसामने होत्या. मुख्यमंत्री असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत हे सुद्धा या प्रचारामध्ये उतरले होते. शेवटच्या प्रचारच्या सांगता सभेच्या वेळी हे दोन्हीही आजी आणि माजी मुख्यमंत्री आहेत ते आपल्या नेत्यांना पाठबळ देण्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीनं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या मतदारसंघाच्या मतदानाची तयारी जी आहे ती आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. प्रशासकीय यंत्रणा आता मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक बसेस आता मतदान केंद्रावरती रवाना झालेल्या आहेत. 1530 मतदान केंद्र मुंबई दक्षिण या मतदान विभागामध्ये असणार आहेत आणि त्यातले 11 केंद्र जे आहेत ते संवेदनशील असणार आहेत आणि या ठिकाणी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच आहे ते मतदानाची सोय केलेली आहे. कोणीही न घाबरता किंवा आमिषाला बळी न पडता मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. आपल्याला माहितच आहे की या मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे आहेत ते प्रचारसभेमध्ये आहेत ते पुढे आले होते, अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यातूनच हा मतदारसंघ आहे ते प्रतिष्ठेचा बनलेला आहे. दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघामध्ये विशेष आहे ते लक्ष केंद्रित केलं होतं. इथल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन विशेषतः या मतदारसंघामध्ये आहे तो प्रचार रंगला होता. दोन्ही ह्या शिवसेनेमध्ये लढत होत असल्यामुळे ती अगदी प्रतिष्ठेची आपल्याला पाहायला मिळते आणि इथला जो सामान्य शिवसैनिक आहे तो नेमका आता कोणाच्या बाजूने उभा राहणार हा एकूणच आहे तो प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय आणि त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची आहे ती मानली जाते. त्यामुळे यामध्ये बाजी कोण मारणार, अरविंद सावंत हॅट्रिक करणार का, यामिनी जाधव लोकसभेत पोहोचणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रशासनाची तयारी आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. मतदान केंद्रावरती हे सगळे कर्मचारी आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आता मुंबईकर उत्सुक झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर राज्यभरात पाहायला गेलं तर 5व्या टप्प्यातली ही निवडणूक होताना पाहायला मिळते. काही जिल्ह्यांमध्ये टक्का आहे तो मतदानाचा घसरलेला आहे, मात्र मुंबईकर जास्तीत जास्त संख्येनं मतदानासाठी बाहेर पडतील आणि मतदानाचा टक्का वाढवतील अशी यानिमित्तानं अपेक्षा करायला हरकत नाही. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तुम्ही असेच सोबत राहा आणि आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सुद्धा यंदा ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे या दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत होती आणि गेल्या 25 वर्षांचा विचार केला तर या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिले. 2014 आणि 2019 राहुल शेवाळेंचा विजय झाला होता. मात्र अनिल देसाई पहिल्यांदाच लोकसभा लढवत असले तरी शेवाळेंना रोखण्यासाठी ते मजबूतीनं मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राहुल शेवाळे यांची हॅट्रिक होणार की बाजी पलटणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तर या परिसरामध्ये, या भागामध्ये म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, उद्या मतदान होते या संपूर्ण मतदान केंद्रांमध्ये तिथं आता तयारी पूर्ण झाली असणार आहे, आपली यंत्रसामग्री घेऊन सगळे अधिकारी सज्ज झाले आहेत, काय सध्या वातावरण आहे?
मी सध्या मुंबईच्या दादर परिसरातली गोखले रोडची जी मुंबई पब्लिक स्कूल आहे, महानगरपालिकेची शाळा तिथं आहे आणि तिथली मी चित्र दाखवते की या ठिकाणी संपूर्ण जी मतदानाची तयारी आहे ती सुरू आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी असतील, त्याचबरोबर निवडणूक राबवणारे सगळे अधिकारी कर्मचारी असतील ते येऊन पोहोचलेले आहेत. या ठिकाणी टेबल लावण्यात आलेले आहे, आज रात्र त्यांना या ठिकाणीच काढायची आहे, त्यामुळे इथं बाकीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण पाहतो आहे की जे फ्लॅग्स लागणार आहेत, जे मतदार आहेत त्यांना ज्या कुठल्या यंत्रसामुग्री माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत ते सगळे लावले जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मुंबई हा देशाच्या आर्थिक राजधानीचा भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सगळ्या गोष्टी अशा सुसज्ज असल्या पाहिजे. आपण ज्या भागात आहो हा दादर म्हणजे मुंबईचा मध्य भाग आहे आणि त्यामुळे इथं सगळ्या गोष्टी या सुरळीत, कारण इथले मतदार हे अतिशय चोखंदळ आहेत. आपण बघितलं की गेल्या कालावधीमध्ये त्यांनी सातत्यानं या ठिकाणी शिवसेनेला जिंकून आणून दिलेला आहे, कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु पहिल्यांदाच सामना रंगणार आहे तो शिवसेना विरुद्ध, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, आणि त्यामुळे या भागातले जे मुंबईकर आहे ते कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. जर यावेळेला राहुल शेवाळे जिंकून आले तर ते विजयाची हॅट्रिक करणार आहे, पण जर ते जिंकून आले नाही आणि अनिल देसाई यांचा विजय झाला तर अनिल देसाई हे पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाणार आहेत, त्यामुळे या भागातले मुंबईकर नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. ही महानगरपालिकेची जी शाळा आहे हे अतिशय मध्यवर्ती भागात आहे आणि इथे बरेच पोलिंग बूथ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सगळी यंत्रणा जी आहे ती सुसज्ज करण्यात आलेली आहे. मी जसं म्हणाले की अतिशय चोखंदळ आहेत या भागातले मतदार आणि त्यामुळे ते नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सगळी जी शासकीय यंत्रणा आहे ती व्यवस्थित काम करते आहे. आज दिवसभरामध्ये हे सगळे बूथ लावले जाणार आहेत, सगळी यंत्रणा ईव्हीएम मशीन सगळ्या सुसज्ज केल्या जातील. उद्या सकाळी नेहमीप्रमाणे मॉकपोल होईल, मॉकपोल झाल्यानंतर बरोबर 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. गेले 3-4 दिवस आपण पाहतो आहोत की मुंबईमध्ये उकाडा खूप वाढलेला आहे, अक्षरशः मुंबईकर घामानं निथळून निघतायत, त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या 1-2 तासात जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रात बघितलं की उन्हामुळे कुठे ना कुठे मतदानाची टक्केवारी आपल्याला घसरताना बघायला मिळाली, तसं मुंबईमध्ये होऊ नये अशीच ईश्वराकडे प्रार्थना आहे. आणि त्यासाठी म्हणून उकाडा थोडासा कमी व्हावा अशी जरी मुंबईकर प्रार्थना करत असले तरी गेले 3-4 दिवस आपण ज्या पद्धतीनं उकाडा पाहतो आहे त्या दृष्टीनं तसं या भागामध्ये या शाळेमध्ये सावलीची व्यवस्था बरीच आहे, त्यामुळे मुंबईकरांना इथं येणाऱ्या मतदारांना फारसा त्रास होणार नाही. अगदी बरोबर आहे. आणि जरी जरी कुठे मंडप असेल तरी या ठिकाणी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून उन्हाचा त्रास तिथल्या येणाऱ्या मतदारांना होणार नाही. धन्यवाद प्रणाली, तुम्ही असेच सोबत राहा. तर आपण पाहिलं की साऊथ मुंबई म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, यामध्ये मलबार हिल असेल, त्याचबरोबर कुलाबा आहे, शिवडी आहे, भायखळा आहे आणि वरळी सुद्धा आहे. वरळी हे 6 विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात येतात. तर वरळीमधून आमचे प्रतिनिधी वैभव सोनाणे आपल्यासोबत आहेत. वैभव, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आदित्य ठाकरे, मात्र हा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो दक्षिण मुंबईमधल्याच लोकसभेमध्ये येतो आणि त्यामुळे या भागात सुद्धा अधिक वर्चस्व जे आहे ते खरं तर जरी ठाकरे गटाचं असलं, आदित्य ठाकरे या ठिकाणी आमदार असले तरी बहुसंख्य म्हणजे बहुभाषिक मतदार इथं आहेत, त्यामुळे या मतदारसंघात दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत म्हणजे शिंदे गटाकडून यामिनी जाधव ज्या आहेत त्यांनी देखील या ठिकाणी जोर लावलेला होता, त्यामुळे इकडचे मतदान जे आहे ते सुद्धा चुरशीचं पाहायला मिळणार आहे. सध्या वरळीमध्ये काय चित्र आहे वैभव? म्हणाले मी सध्या वरळीच्या डिस्पॅच अँड रिसिव्हिंग केंद्रावरती आहे, म्हणजे जिथं मतदान केंद्र जी आहेत ती निवडणूक अधिकाऱ्यांना वाटली जातील. या सगळ्या दक्षिण मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातली जी व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत, ही व्हीव्हीपॅट मशीन्स असतील ती कशी वापरायची किंवा ही सगळी यंत्रणा कधी सुरू करायची याबाबतचं ट्रेनिंग हे आज सकाळपासून या केंद्रावरती सुरू आहे. आपण पाहतोय मोठ्या संख्येनं अधिकारी जे आहेत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेले ते सगळेजण इथं आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जवळपास 1500 ही जी बॅलेट मशीन्स जी आहेत त्याच्यासोबत कंट्रोल युनिट्स असतील आणि व्हीव्हीपॅटची मशीन्स असतील. साधारणपणे 1500 यंत्र जी आहेत ती या मुंबई दक्षिण मतदारसंघासाठी लागणार आहेत. हे केवळ मुंबई दक्षिणचंच आहे, मुंबई दक्षिणच्या वितरणाची ही सगळी तयारी जी आहे, प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमधले निवडणूक अधिकारी त्याचा आढावा घेत आहेत. इथं प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती दिली जाते. सकाळी 5:30 वाजता ही सगळी यंत्र जोडून
मॉक पोल जो आहे तो मॉक पोल बरोबर 6 वाजता सुरू करायचा आहे अशा पद्धतीच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. हे झालं दक्षिण मुंबईचं. मात्र त्याबरोबर मुंबई उपनगरमध्ये जी 4 लोकसभा मतदारसंघ आहेत ते 4 लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण मुंबई असा 5वा लोकसभा मतदारसंघ धरून जवळपास 97 उमेदवारांचं भविष्य जे आहे ते उद्या या बॅलेट मशीनमध्ये कैद होईल. साधारणपणे मुंबई उपनगरांमधले 74 लाख मतदार जे आहेत ते उद्या मतदान करतील. ज्यापैकी 40 लाख हे पुरुष असणार आहेत तर साधारणपणे 34 लाख जे आहेत त्या महिला असणार आहेत. 1500 पेक्षा जास्त केंद्रांवरती ही हे मतदान जे आहे ते उद्या होईल आणि या 1500 मतदान केंद्रांपैकी साधारणपणे 114 मतदार केंद्र जी आहेत मतदान केंद्र जी आहेत ती संवेदनशील असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे. मुंबई दक्षिण हा तसा एलिट परिसर मानला जातो किंवा उच्चभ्रू मतदारांचा परिसर मानला जातो त्यामुळे इथे संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 0 अशी आहे. बाकीचे जे 4 मुंबई उपनगरचे मतदान केंद्र आहेत ते मतदान केंद्र हे 114 या 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत संवेदनशील आहेत. साधारणपणे 26 विधानसभांमध्ये हे मतदान होतंय ज्याला कोर हार्ट ऑफ मुंबई असं म्हटलं जातं. देशभरातून लोक येऊन जिथं राहतात त्यातून तयार झालेली ही मुंबईची उपनगर आहेत. तिथल्या मतदारांचा कौल नेमका काय असेल ते उद्या कळेल आणि साधारणपणे मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यां मिळून 97 उमेदवारांचं भविष्य जे आहे ते उद्या या मतदान केंद्रावर या मतपेटीमध्ये बंद होणार आहे. वैभव या सविस्तर माहितीसाठी